नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदलिंग. आमच्या गुगल साईड या ट्युटोरियल सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज गुगल साईड या सिरीजचा पुढचा ट्युटोरियल आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत. यामध्ये आपण डिवायडर, त्यानंतर यूट्यूब, कॅलेंडर, मॅप कशाप्रकारे गुगल साईडमध्ये आपण इन्सर्ट करू शकतो हे पाहणार आहोत. जर तुम्हाला गुगल साईड कशाप्रकारे बनवायची हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही गुगल साईडवरील संपूर्ण ट्युटोरियल्स त्या ठिकाणी पाहू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्ही प्रथमच या चॅनलवरती आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा. चला तर मग आपण आता गुगल साईडमध्ये डिवायडर, यूट्यूब आणि कॅलेंडर, मॅप हे कसे इन्सर्ट करायचं ते पाहूया. या ठिकाणी आपण जेव्हा वेगवेगळे टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करतो हे टेक्स्ट बॉक्स वेगवेगळे दिसण्यासाठी किंवा यांना डिवाइड करण्यासाठी आपण डिवायडर या पर्यायाचा वापर करू शकतो. यासाठी तुम्हाला इन्सर्टमध्ये डिवायडर या पर्यायावरती जाऊन क्लिक करावा लागेल. अशा प्रकारे एक डिवायडर लाईन या ठिकाणी तुम्हाला मिळेल. डाव्या कोपऱ्यात जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतर हा डिवायडर तुम्ही तुमच्या गरजेनुसार वर खाली ड्रॅग करून त्याची जागा बदलू शकता. अशा प्रकारे तुम्ही डिवाइड इन्सर्ट करून हे टेक्स्ट बॉक्स वेगवेगळे डिवाइड करून दाखवू शकता. याशिवाय तुम्हाला या टेक्स्ट बॉक्स पुरताच वेगळा कलर द्यायचा असेल, या ठिकाणी जो सिलेक्ट बॅकग्राऊंड हा पर्याय दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर खाली इमेज या पर्यायावरती क्लिक करा आणि सिलेक्ट इमेज या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी खूप साऱ्या इमेजेस सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही एक इमेज आपण बॅकग्राऊंडसाठी निवडू शकतो. इमेज सिलेक्ट केल्यानंतर खाली असलेल्या सिलेक्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा बॅकग्राऊंडचा कलर या ठिकाणी चेंज होईल. यानंतर आपण आपल्या गुगल साईटच्या पेजवरती जर आपल्याला यूट्यूबचे व्हिडिओ डायरेक्ट इन्सर्ट करायचा असेल तर या ठिकाणी यूट्यूब हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक यूट्यूबचा सर्च बार या ठिकाणी उघडला जातो. यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेला व्हिडिओ तुम्ही सर्च करू शकता. समजा आपल्याला हा व्हिडिओची आवश्यकता आहे तर इथे आपण क्लिक करून तो सिलेक्ट करू शकतो. किंवा तुमच्याकडे गुगल ड्राईव्हवरती काही व्हिडिओ अपलोड केलेले असतील तर ते देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ सर्च केला होता आणि सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे या यूट्यूबचा व्हिडिओची लिंक या ठिकाणी ओपन होईल. हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही प्रिव्ह्यू मोडमध्ये बघताल तेव्हा काही अशा प्रकारे दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही हा प्ले करून पाहू शकता. अशा प्रकारे आपण यूट्यूबवरील व्हिडिओ देखील आपल्या या साईडमध्ये इन्सर्ट करू शकतो. आता आपण नॉर्मल व्ह्यूला जाऊया. यानंतर जो पुढचा पर्याय आहे कॅलेंडर, हे कॅलेंडर देखील तुम्ही तुमच्या गुगल साईडवरती इन्सर्ट करू शकता. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर
आपल्याला जे आवश्यक आहे ते कॅलेंडर आपण या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो। अशा प्रकारे ते कॅलेंडर या ठिकाणी इन्सर्ट करता येईल। अशा प्रकारे खाली दिलेले सर्व पर्याय तुम्ही या गुगल साईटवरती इन्सर्ट करू शकता आणि आपली साईट एक चांगल्या प्रकारे तयार करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा।